पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई म्हणून आम्ही जो संघर्षाने लढा देतोय त्या लढ्याला आणि संघर्षाला आता हळूहळू यश यायला लागलंय हे सुद्धा मी या लाईव्हच्या माध्यमातून म्हणतोय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोविड सुरू झाल्यापासून सर्वसामान्य माणसांचं कंबरडं फोडलेलं आहे. ज्या पद्धतीने लाईटची बिलं आलेली आहे ती तर सगळे आर्थिक संकटात टाकणारी आहेतच. आता शाळांच्या सुद्धा फीच्या बाबतीत सर्वसामान्य माणूस मनसेच्या कार्याला धेलपाटे घालू लागले आणि पहिल्या दिवसापासून कोविडच्या आपल्याला कोविड झाल्यानंतर खासगी हॉस्पिटल ज्या पद्धतीने लूट करते त्या लुटीच्या बाबतीत आम्ही सतत आवाज उठवलाय. मनसेच्या कार्यालयात जी जी बिलं आलेली आहेत किंवा ज्या ज्या बिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या बिलांच्या तक्रारी संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो, आम्ही हॉस्पिटलला भेटलो, हॉस्पिटल प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ती बिलं अत्यंत ज्या शासकीय नियमात होतं त्या पद्धतीने करून घेतली. ती रक्कम जर म्हणाली तर ती करोडोच्या घरात जाईल. पण याबरोबरच महापालिका प्रशासन म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे आणि आपण सुद्धा ती जबाबदारी पार पाडावी या अनुषंगाने आम्ही सतत मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देऊन महापालिकेचे जे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर साहेब यांनी एक हेल्पलाईन नंबर जाहीर केला होता. हेल्पलाईन नंबर सोबतच त्यांनी एक ऑडिट कमिटी जाहीर केली होती. आतापर्यंत या हेल्पलाईन नंबरवर शेकडोने फोन गेलेत आणि या बिलांच्या तक्रारी संदर्भात जी काही बिलं त्या महापालिका प्रशासनाकडे गेली अशी शेकडो आणि लाखोनी बिलं सुद्धा कमी झालेली आहेत. त्यानंतर ऑडिट कमिटीने हॉस्पिटलला जाऊन बिलं घेऊन अशा 862 बिलांपैकी 650 बिलं जी ऑडिट केलेली आहेत त्याच्यातून सुद्धा 60 लाखाच्या घरात आज रक्कम परत करा म्हणून हॉस्पिटलला महापालिकेने आदेश दिले. आपण पाहिलं असेल आम्ही सप्टेंबरला इशारा दिला होता महापालिका आयुक्तांना की आपण 1-3 स्वरूपात या हॉस्पिटलवर कारवाई केली तरच या हॉस्पिटल जे 125 बिल आकारतंय त्याला चाप बसू शकतो. नंबर एक आम्ही म्हटलं होतं की आपण एक ऑडिट कमिटी नेमावी आणि या ऑडिट कमिटीने फक्त हॉस्पिटलच्या बिलांच्या संदर्भात महापालिकेकडे येणाऱ्या तक्रारी ज्या आहेत त्याच फक्त त्याची शहानिशा न करता किंवा त्याचंच नुसतं ऑडिट न करता हॉस्पिटलमध्ये जाऊन कोविडच्या पहिल्या दिवसापासून जे बिल रिलीज झालेलं आहे त्या सगळ्या बिलांचं ऑडिट व्हावं तरच आपल्याला नेमकं कळू शकेल की 21 मेचा जो शासन निर्णय आहे आणि आत्ता 31 ऑगस्टचा शासन निर्णय जे 2 शासन निर्णय आहेत आत्ताच्या शासन निर्णयात पीपी किट सुद्धा किती पैसे आकारावेत ते सुद्धा सरकारने दिलेले आहेत याच्या पलीकडे जाऊन लोकांकडून पैसे घेतले असतील तर ते लोकांना परत द्यावे अशी आम्ही मागणी केली होती. त्या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिलाय आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय नवी मुंबईकरांना मागच्या महिन्यामध्ये आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर 7 दिवसांमध्ये सगळ्या बिलांचं जे काही महापालिकेकडे तक्रारी आल्या होत्या आम्ही काही तक्रारी दिल्या होत्या त्याचं ऑडिट केल्यानंतर 32 लाख रुपये मागच्या महिन्यामध्ये नवी मुंबईकरांना परत करण्यात आले होते. त्याची यादी सुद्धा आम्ही आमच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा मीडियाने सुद्धा त्याची छापली होती. महापालिकेने आम्हाला त्याचं लेखी पत्र आमच्या नावाने दिलं होतं. आज परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो की नवी मुंबई महानगरपालिकेने हे पत्र दिलेलं आहे आणि या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पत्रामध्ये परत एकदा तोच उल्लेख आहे की नवी मुंबईतली विविध हॉस्पिटल याच्या माध्यमातून 1 कोटी रुपये पुन्हा एकदा नवी मुंबईकरांना परत मिळणार. यातल्या 60-1 लाख जरी निर्देश दिलेले असतील तर 40 लाख बिलांमधून कमी केलेले आहे. हा नवी मुंबईकरांचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा विजय आहे हे मी आपल्याला नक्की सांगू इच्छितो. मुळात खरं म्हणजे ह्या बिलांच्या संदर्भात ही परिस्थिती येऊ नये असंच आमचं म्हणणं होतं. यात मी परत एकदा नावं वाचून दाखवेन तुम्हाला की 41,38,000 जी रक्कम नागरिकांना परत करण्यात आलेली आहे किंवा बिलामधून कमी करण्यात आलेली आहे त्यात 13 हॉस्पिटल नेरूळ 19,64,000 रुपयाची रक्कम, डीवाय पाटील नेरूळ 6,36,000 रुपयाची रक्कम, पीकेसी हॉस्पिटल वाशी 3,42,000, फोर्टीज हॉस्पिटल वाशी 2,50,000, अपोलो हॉस्पिटल बेलापूर 2,27,000, रिलायन्स हॉस्पिटल कोपरकरणी 1,42,000, न्यूरोजन हॉस्पिटल सीवूड 1,37,429, प्रिझॉन हॉस्पिटल गणसुली 1,26,000 रुपयाची रक्कम, ग्लोबल हेल्थ केअर हॉस्पिटल वाशी 1,15,202, सिद्धिका हॉस्पिटल कोपरकरणी 1,14,000, एमजीएम हॉस्पिटल सीबीडी बेलापूर 56,161 आणि इंद्रावती रुग्णालय ऐरोली 29,000 ही बिलांमधून कमी केलेली आहे किंवा नागरिकांना परत करण्यात आलेली आहे अशी रक्कम आहे.
ती जाते 41,38,797 रुपये. त्याशिवाय जी रक्कम परत करा म्हणून ज्या हॉस्पिटलला आदेश दिले 812 बिलं जी होती त्या 812 बिलांपैकी 662 बिलं ज्याच्यामध्ये प्राथमिक तपासणीत हे लक्षात आलं महापालिकेच्या ऑडिट कमिटीला की ही बिलं जास्त घेतलेली आहे त्याची रक्कम आहे 62,88,000. त्या हॉस्पिटलचं नाव आहे फोर्टिस हॉस्पिटल. यांना 17,86,425 रुपये महापालिकेने परत करायला सांगितले. फ्रिझॉन हॉस्पिटल गणसुरीला 14,41,335 रुपये परत करायला लागलेले आहेत रुग्णांचे असे आदेश दिलेत महापालिकेने. सनशाईन हॉस्पिटल नेरूळ 12,32,272 रुपये हे परत करायला सांगितलेले त्याचे आदेश काढलेले आहेत. एमपी सिटी हॉस्पिटल सानपाडा 10,90,940 रुपये आणि एमजीएम हॉस्पिटल वाशी 7,37,851 रुपये अशी संपूर्ण रक्कम ही 1,04,00,000 रुपयाच्या घरात जाते आणि मागचे 32 लाख असे 1,36,28,242 रुपये अशा पद्धतीने ही रक्कम एवढ्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकरांना परत करण्यात आली आहे. ही फक्त 812 बिलांची रक्कम. आम्ही सांगितलं की कोविडचं जे बिल मार्च एप्रिल पासून रिलीज झाले म्हणजे आतापर्यंत मला वाटतं की एप्रिलचं जर झालं असेल तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या सगळ्या एप्रिल मे जून नंतरची जी बिलं आहेत त्यांचं सुद्धा ऑडिट पुढच्या काही दिवसात होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचं या सगळ्या विषयांवरती प्रचंड बारीक लक्ष आहे. मला आपल्याला सांगायला नक्की आवडेल की या सगळ्या विषयांमध्ये आम्हाला शेकडोने फोन आलेत, लोकांचे मेल आलेले आहेत. आमच्या मेलवरती सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने बॅनर लावलेत, आमच्या विभाग अध्यक्षांना, शहर कमिटीला, लोकांनी फोन करून व्हॉट्सअप करून सुद्धा जी बिलं दिलेली आहेत ती काही प्रमाणात बिलं आम्ही लोक आयुक्तांकडे दिलेली आहेत आणि ती सुद्धा बिलं पुढच्या काही दिवसात देणार. मी या लाईव्हच्या माध्यमातून परत आवाहन करतो, अजूनही आपल्याला वाटत असेल की आपला एखादा कोविड रुग्ण बरा होऊन घरी जरी आलेला असेल आणि त्याचं बिल ज्यादा घेतलेलं असेल तर नवी मुंबईकरांनी महापालिकेला तक्रार कराच, पण आमच्या कार्यालयात सुद्धा त्या बिलाची एक परत पाठवा. मी कॉमेंट्समध्ये खाली मोबाईल नंबर देईन किंवा मेल आय डी देईन, त्याच्यावर सुद्धा ही बिलं पाठवा. प्रत्येक बिलाचं ऑडिट महापालिकेकडून होणार आहे आणि त्या प्रत्येक बिलामागे 1 रुपया सुद्धा ज्यादा घेतलेला असेल तर तो परत मिळणार आहे. इथले आमदार जे आहेत ते आम्हाला म्हणत होतं, मी एका मुलाखतीत सांगितलं की अशी बिलं कमी होत नाहीत आणि त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना फोन केले होते. त्यांनी जरा डोळे झाकून बघावं की मागे 32 लाख आणि आता 1,04,00,000 असे मनसेमुळे नवी मुंबईकरांना परत मिळाले. आम्ही तर करोडोंनी बिलं कमी केलेली आहे. ती जर संख्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काउंट केली तर ती 10 करोडच्या वर जाईल, पण प्रशासनाला सुद्धा आम्ही हे भाग पडलेलं. मी पुढे आयुक्तांचं अभिनंदन करेल, अतिरिक्त आयुक्तांचं अभिनंदन करेल, त्यांचे धन्यवाद मानतो, पण वारंवार तेच हॉस्पिटल मागच्या 32 लाखात आणि आत्ता 1 करोड रक्कम परत करते आपण, त्यात ही वारंवार तेच हॉस्पिटल का येत आहे, तीच नावं का येत आहेत? जर ती नावं येत असतील तर आम्ही आपल्याकडे मागणी केली होती आणि आपण शब्द दिला होता की या हॉस्पिटलवर आम्ही गुन्हा दाखल करू. आम्ही म्हणत नाही हॉस्पिटल बंद करा, रुग्ण वाढत आहेत, बेड कमी आहेत, पण या हॉस्पिटलवर गुन्हा का दाखल होत नाही? जर फोर्टिस हॉस्पिटल आणि वारंवार याच हॉस्पिटलची नावं येणार असतील तर या हॉस्पिटलवरती आपण गुन्हा दाखल करावा. या संदर्भात सुद्धा या लाईव्हच्या माध्यमातून मी मागणी करतोय. आयुक्तांना याचं पत्र आमचं पुढच्या काही दिवसात जाईलच. आत्ता लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, हा लोकांचा लढा आहे. आम्ही प्रत्येक, मला वाटतं की गेल्या 5-6 महिन्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावरती ज्या पद्धतीने, मनसेचे पदाधिकारी ज्या पद्धतीने कोणत्याही पक्षाचे 5-10% कार्यकर्ते सोडले, तर आज नेते मंडळी आणि पदाधिकारी घरी बसले. लोकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवी, मतांच्या वेळी लोकांनी विसरू नये की मनसेने काय काम केलं. इथल्या डॉक्टरांचं मानधन वाढवण्याचा विषय असेल, बालवाडी मदतनीसांचा विषय असेल, ठोक मानधनांचा विषय असेल, आमचे इथे अभिजित देसाई खाडविलकर विलास गुन्हे असतील, दिनेश पाटील, पहिल्या दिवसापासून ज्या ज्या लोकांना, गरजूंना अन्नधान्य वाटप असेल, भाजीपाला वाटप असेल, हेल्थ कार्डचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, मंदिरांचा विषय असेल, जिमचा विषय असेल, काही दिवसांपूर्वीच आम्ही लायब्ररीचा विषय घेऊन आदरणीय राजसाहेबांकडे, असे सगळे विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार उठवलेले आहेत आणि आज या सगळ्या विषयांना यश मिळताना दिसतंय. मी परत एकदा आयुक्तांना आवाहन करतोय, विनंती करतो की आपण आता गुन्हा दाखल करायची सुद्धा प्रक्रिया पुढच्या काही दिवसात करावी आणि मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना परत एकदा आवाहन करतो की आपण अजूनही बिलांच्या संदर्भात लोकांच्या तक्रारी असतील, खासगी हॉस्पिटलच्या बिलांच्या संदर्भात, तर ती बिलं आपल्या मनसेच्या कार्यालयात आणून द्यावी, जेणेकरून हा विषय सुटायला अजून सोपा होईल. आणि मला असं वाटतं की
अनेक वर्तमानपत्राचे पत्रकार आणि चॅनलचे पत्रकार यांचे मी आभार मानतो की आपण हा विषय मोठ्या प्रमाणात लावून धरलाय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ दिली अशी साथ आपण सगळ्यांनी द्यावी. मी परत एकदा नवींबेकरांचे आभार मानतो आणि आयुक्तांचे आणि थांबतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.